ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणच्या खडेगोळवली परिसरातील नेहरू नगर येथे कल्याण लोकसभेचे महायुती शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज नागरिकांशी संवाद साधला. या परिसरात आतापर्यंत विकासकामे करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय. या परिसरात सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते झालेत. याशिवाय कल्याणमध्ये हिंदी भाषी भवन उभारण्याचं कामही प्रगतीपथावर आहे. कल्याण पूर्वेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय. या ठिकाणी वाचनालय देखील सुरू करण्यात आलेत. तसेच मागील दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही आपण महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करावे असं आवाहन या प्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी केलंय. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी नगरसेवक महादेव रायभोळे, निलेश शिंदे यांच्यासह महादेव भिसे, साई सावंत, सिद्धार्थ रुपवते, चंद्रकांत कांबळे, महादेव शिंदे, साहेबराव राजगुरू, अशोक पवार, मोनिका रायभोळे, वंदना पाखरे, हर्षा भिसे, सुनीता सावंत आदींसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.